आदरणीय पालक आणि प्रिय विद्यार्थी नमस्कार. आता क्षेत्र निवारा या घटकामध्ये आपण मातकाम याविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण मातकामाअंतर्गत या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या वस्तू तयार करून घेणार आहोत. आता आपण त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते प्रथम बघूया. मातकामासाठी आपल्याला माती, पाणी, पाणी काढण्यासाठी हे भांड म्हणून वापरलेलं आहे. हा चमचा आपल्याला गारा तयार करायचा आहे त्यासाठी घेतलेला आहे. झाडू, कचरा भरण्यासाठी ही केरभरणी. मातीचे विविध आकार तयार करताना आपल्याला या काड्यांचीही गरज भासणार आहेत म्हणून या काड्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यानंतर मातकाम करण्यासाठी आपण लाकडी पाट किंवा आपल्याला जे अवेलेबल असेल, उपलब्ध असेल ते आपण घेऊ शकतो. या ठिकाणी आमच्या शाळेचे हे प्लास्टिक पाट आहेत ते आम्ही वापरत आहोत. हे पाट घेतलेलं आहे आणि हा कपडा. आता या सर्व साहित्य सर्वप्रथम आपण जमा करून घ्यायचे व त्यानंतर आपण मातकामाला आता सुरुवात करूया. मातकाम करताना आता आपल्याला विविध फळे आणि फळभाज्या या मातीपासून तयार करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी ही फळे आणलेली आहेत. मुलांनो, ही फळं तुम्ही सर्वांनी बघावायची आहेत आणि आपल्याला ही फळे तयार करायची आहेत. सर तुम्हाला एक एक फळ दाखवतील आणि तुम्ही सर्वांनी हे फळ ओळखायचे आहे. काय आहे हे? ॲपल. बरोबर. शाब्बास. अरे वा, मस्त. याला तुम्ही दुधी भोपळा असंही म्हणता. काय बेंगन? अजून काय म्हणतात? याच्यापासून काय बनवतात? भरताचे वांगे. ही सर्व फळं जी आता आपण पाहिली आहे ही फळं आपल्याला आता मातीपासून बनवायची आहेत. आता मातीपासून ही फळं बनवताना काय काय साहित्य लागतं हे आताच आपण बघितलं. आता आपण अगोदर गारा कसा तयार करायचा आणि यापासून फळं कसे बनवायचे हे कृती करून प्रत्यक्ष बघूया. आता या ठिकाणी गारा तयार करायची कृती आपण बघूया. पाणी आणि माती याच्या साह्याने आता गारा कसा तयार करायचा आहे ह्या वस्तू बनवण्यासाठी ते बघा. मुलांनो, आता सर गारा तयार करत आहे. तुम्ही निरीक्षण करा की गारा कसा तयार केला जात आहे. या प्रकारे आपल्याला गारा तयार करावायचा आहे. म्हणजे मातीचा गोळा तयार होऊन त्याला आपण वेगवेगळा आकार देऊ शकतो अशा पद्धतीने हा गारा तयार करायचा. बेटा, तुम्हाला देखील वस्तू तयार करायची आहे. त्या अगोदर सर आता तुम्हाला पेरू कसा तयार करायचा ते दाखवत आहेत. ते अगोदर बघून घेऊ आणि मग तुम्हीही सर्वांनी वेगवेगळी फळं मातीपासून तयार करायची आहेत. हे बघा, सरांच्या हातात पेरू आहे, तुम्हाला दिसतोय. आता सर कृती करतात, पेरू कसा बनतोय ते सर्वांनी बघायचं आहे. सरांनी हातात मातीचा गोळा घेतला आहे. बघा सर कशा पद्धतीने तयार करत आहेत. त्याला निमुळता आकार देतील आता सर आणि बोटाने दाबतील वरून. बघा, त्याला पेरूचा आकार येईल आणि आता सर त्याला काडी लावत आहेत. दिसला कसा तयार केलाय सरांनी? दिसला सर्वांना? हे बघा, अगदी कमी वेळात सरांनी हा पेरू तुम्हाला तयार करून दाखवला. आता तुम्हाला सर्वांना तुमच्याही आवडीची फळं तयार करायची आहेत. तयार ना मग तुम्ही करायचीत ना फळं तयार? चला मग आता तुम्ही देखील तुमच्या समोर ही फळं ठेवलेली आहेत. ज्याला वाटलं
या फळांमधून कोणतं फळ बनवायचं ते बनवायचं, कोणाला दुसरं फळ आवडत असेल त्याच्या आवडीचं ते बनवायचं. सरांनी अतिशय छान पेरू तुम्हाला बनवून दाखवला आहे, आपण एकदा टाळ्या वाजवूया. आणि आता तुम्ही देखील अशी फळं तयार करायची आहेत. चला मग, सर्वांना गारा भेटला. आता सर्वांनी यापासून सरांनी जसा पेरू बनवला, कोणी सफरचंद बनवा, कोणी वांगे बनवा, कोणी दुधळी बनवा, ज्याला जे आवडेल, कोणी सीताफळ बनवा, तुम्ही आता बनवायचं आहे. चला सर्वांनी बनवा. मिलिंद तू काय तयार करतोय? सीताफळ. सीताफळ. तू? वांगे. वांगे. तू? पेरू. पेरू. लिंबू. लिंबू. मी भरीत चवांग. भरीत चवांग. तुला? संत्री. संत्री. लिंबू. सफरचंद. पेरू. संत्रा. पेरू. सफरचंद. पेरू. सफरचंद. दुधळी. दुधळी. चला तुला. बटाटे. बटाटे. चला बटाटे बनवा. चला आता खाली पा कोण बनवतो. आपण बघत आहोत की विद्यार्थी किती आनंदाने एकाग्रतेने वस्तू तयार करीत आहेत. आपण आपल्या भूतकाळात जरा जाऊया. आपण आपल्या लहानपणी असे भातुकलीचे खेळ खेळत होतो. त्यावेळेस आपण मातीची विविध भांडी तयार करायचो आणि ही भांडी तयार करण्यात एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये असायचा. आपल्या भावना कल्पना ह्या भांडी तयार करण्यात कुठेतरी दिसून येत होत्या. त्याकाळी कुटुंबातील सदस्य संख्याही जास्त असायची, कारण जास्त करून एकत्र कुटुंब पद्धती होती. आपला वेळ हसत खेळत आनंदात खेळण्यात जात होता. परंतु आपण बघतोय की आताच्या काळात हे कुठेतरी हरवलेले आहे, कारण मातीच्या भांड्यांची जागा आता मोबाईलने घेतलेली आहे. जेवण करताना देखील मुले टी व्ही बघितल्याशिवाय जेवण करत नाहीत. आताची मुले या सर्वांपासून कुठेतरी दूर जात आहेत असे जाणवते. तेव्हा माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेतरी जोडायला हवे, कारण विद्यार्थी व्यक्त झालाच पाहिजे. आणि ह्या वस्तू तयार करण्याचा शिकण्याचा खूप जवळचा संबंध आहे. काय बनवलं बेटा निकीचं तू? मी बरीचं वांग बनवलं. दाखव तुझं वांग. अरे वा, काय वाटलं बेटा तुला हे तयार करताना? मजा आली ना. मजा आली. घरी बनवायचं आता. हा मोहित, तू काय तयार केले? वांगे. दाखव. मस्त छान तयार केली आहे. मी घरी प्रयत्न करणार, पण मला खूप मजा आली तयार करताना. माझं नाव स्नेहल. मॅडम, मी वांग बनवलंय, माझी खूप मजा आली. मॅडम, मी लिंबू बनवला आहे, मला खूप मजा आली. हो का, तुला लिंबू आवडतो? हो. दाखव तुझा लिंबू कसा बनवला आहे. हातात धरतो. मस्त छान. मॅडम, मी वांगे बनवलेले, मला खूप मजा आली. मस्त, खूपच सुंदर बनवले. हो. मनी, मी ना घरी पी करणार. घरी पण करणार. छान, मस्त. बघा तिने वांग्याच्या याच्यावर किती ते छान पैकी जसं वांग्याला असतं त्याच पद्धतीने सेम तिने मातीने तयार केलेले छान तेजश्री, एकदम सुंदर. मस्त. मॅडम मी आहे ना संत्रा बनवला आहे, मला खूप मजा आली. आणि मी आहे ना घरी पण प्रयत्न करणार बनवायचा. मला मी केक बनवले आहे, मला केक खाणारा भूत बनवून आहे. एवढेच सांगू इच्छिते की मुलांना मातीचे हात भरतील म्हणून रागवण्यापेक्षा त्यांना या मातीशी एकरूप होऊ द्या. अशा पद्धतीने तुम्ही मातीपासून
अतिशय सुंदर छान छान फळं आणि फळभाज्या तयार केल्या. शाब्बास सर्वांना, शाब्बास, परत एकदा व्हेरी गुड, बेस्ट लक बेटा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय. धन्यवाद.